विभाजितेच्या तिसऱ्या गटामध्ये आपण पाहणार आहोत ज्या कसोट्या आहेत त्यामध्ये आहे 5 व 10 ची कसोटी. यामध्ये सर्वप्रथम पाहणार आहोत आपण 5 ची कसोटी. 5 ची कसोटी काय सांगते, ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 किंवा 0 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. पाहत उदाहरणार्थ 375 या संख्येमध्ये एकक स्थानी 5 आहेत म्हणजे 375 या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. त्यानंतर दुसरं उदाहरण पाहू आपण 2500 ही संख्या. 2500 या संख्येमध्ये एकक स्थानी 0 आहे म्हणून या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. त्यानंतर आहे 10 ची कसोटी. 10 ची कसोटी आपल्याला काय सांगते, का ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 हा अंक असतो त्या संख्येला 10 ने निशेष भाग जातो. उदाहरणार्थ 90 ही संख्या. 90 या संख्येमध्ये एकक स्थानी 0 आहे म्हणून 90 या संख्येला 10 ने निशेष भाग जातो. पुढची संख्या आहे 2010. 2010 या संख्येमध्ये एकक स्थानी 0 आहे म्हणून या संख्येला सुद्धा 2 ने निशेष भाग जातो.